नागपुर में कुख्यात चंगीराम गोसाई की अंतरराज्यीय चड्डी बनयान गैंग क्राइम ब्रांच के हाथ लगी है पुलिस ने इस गैंग के चार सदस्य और तीन मददगारों को गिरफ्तार कर सफलता पाई है मिली जानकारी के मुताबिक चंगीराम करीब तीन दशक से अपराध में सक्रिय है नागपुर में ही उसके खिलाफ एक दर्जन मामले दर्ज है इसलिए उसकी गैंग के खिलाफ मकोका की कार्रवाई की जाने वाली है पुलिस की निगरानी बढ़ने पर चंगीराम एम पी चला जाता है उसका पूरा कुनबा अपराध में लिप्त है उसके गैंग ने उमरेट कु में वारदात को अंजाम दिया है पुलिस के हथकंडे पता होने से उसके साथ ही मुंह नहीं खोलते हैं यह गिरोह वारदात के दौरान क्रूरता भी दिखाता है विरोध किए जाने पर किसी भी स्तर पर चला जाता है वारदात में विरोध नहीं होने पर भी उन्होंने तीनों में से दो वारदात में मारपीट की है यह गिरोह आरंभ से ही अपराध करता आया है वारदात के पहले और बाद में हुआ टोटके भी करने की जानकारी सामने आई है उनतीस नवंबर और तीन दिसंबर को काटोल मार्ग के दाभा और तेरह दिसंबर को बेलतरोड़ी के शिवन गांव में चड्डी बनियान गैंग ने वृद्धा सहित तीन परिवार को मारपीट कर लूट लिया था क्राइम ब्रांच ने डीसीपी चिन्मय पंडित के नेतृत्व में जांच शुरू की बेलतरोड़ी के घटनास्थल परिसर के सीसीटीवी की जांच करते हुए पुलिस संविधान चौक पहुंची पुलिस को डकैतों के साथ ही विधान भवन परिसर आरबीआई चौक कस्तूरजन पार्क रेलवे स्टेशन तथा रामझूला के पास फुटपाथ पर गुजर बसर किए जाने का पता चला पुलिस ने संदिग्धों के फोटो निकाले तो एक आरोपी पर संदेह हुआ पड़ताल में उसके गैंग का मुखिया चंगीराम गोसाई होने का पता चला इसकी भनक लगते ही चंगीराम साथियों सहित फरार हो गया पुलिस ने उसकी खोज में पहले सांची तथा बाद में इलाहाबाद में दबिश दी वहाँ गुरु निर्मल रोहित तथा पिंटा धरे गए उनसे पूछताछ के बाद वाहन चालक हरि आसोले सराफा संदेश रोकड़े तथा प्रवीण कानोले को गिरफ्तार किया गया बताया जा रहा है कि यह गैंग कई राज्यों में फैली हुई है गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये नागपूरच्या जे आऊट्सकट्स आहेत बाहेरील भाग आहे जसं दाभा असेल हुडकेश्वर असेल बेलतरोडी असेल ज्या एरियामध्ये घरंही थोडीशी विखुरलेल्या परिस्थितीमध्ये असतात तर अशा घरांमध्ये जे आऊट्सकट्स अगदी रिमोट असे घरांना टार्गेट करून सात आठ लोकं एकत्र घरात घुसून ज्या घरांमध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिक महिला वगैरे असतील असे घरं टार्गेट करून त्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावरती चोरी करण्याचे प्रकार वाढले होते असे तीन मोठे दरोड्याचे गुन्हे हे आपल्या इथे दाखल झाले होते ही माहिती मिळताच क्राईम ब्रांचची युनिट टूची टीम आणि क्राईम ब्रांचचेच घरफोडी पथक आहे तर ह्याच्यामधले सर्व आमचे अधिकारी व कर्मचारी हे कामाला लागले आणि अथक परिश्रम घेऊन त्या त्या ठिकाणचे सी सी टी व्ही कॅमेरे असतील किंवा मोबाईल रेकॉर्ड्स असतील किंवा इतर काही ह्युमन इंटेलिजन्स आहेत अशा सगळ्यांची ती माहिती घेऊन त्यांनी एक म एक चंगीराम म्हणून जो ज्याच्यामधला मेन आरोपी आहे त्याच्यावरती आमचा फोकस झाला आणि मग त्याचा माग काढायला सुरुवात केली तर त्याच्यात असं लक्षात आलं की चंगीराम आणि त्याची जी सर्व कुटुंब आहे हे सर्व मिळून अशा प्रकारच्या घटना करत असतात आणि ते मूळत एम पीमधल्या भोपाळजवळच्या एका खेड्यामधले राहणारे आहेत या इन्फॉर्मेशनवरती आम्ही जेव्हा तिथे पोचलो तेव्हा तिथून त्यांनी पळ काढलेला होता आमच्या टीमला ते काही हाती लागले नाही मग तिथं पुढून मग ते प्रयागराज येथे या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी मात्र त्यांना रात्रीच्या वेळी एक स्पेशल ऑपरेशन त्यांनी केलं आणि त्या स्पेशल ऑपरेशन मातमध्ये चार लोकं आमच्या ताब्यात लागली आमच्या ताब्यात आम्ही तिथून घेतली आणि त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी या सगळ्या घटना केल्याचं कबूल देखील केलेलं आहे आणि अशा प्रकारचे त्यांचे जे काही साथीदार होते इथे ज्यांनी त्यांना मदत केली किंवा चोरीचा माल विकत घेणारे जे मंडळी आहेत त्यांना देखील क्राईम ब्रांचने अटक केलेलं आहे सर्व आरोपी आता गिट्टी खदान पोलीस स्टेशनच्या हवाली आम्ही केलेल्या आहेत आणि पुढचा सगळा जो तपास आहे हा गिट्टी खदान पोलीस स्टेशन करत आहे तर ही जी आंतरराज्यीय आंतरराज्य आंतरराज्य राज, सक्रिय असलेली ही जी गँग आहे ती बऱ्याच दिवसांपासून ॲक्टिव्ह होती आणि त्याचा खूप फायदोस घातला होता त्यांनी तर ते, त्याच्यामध्ये क्राईम ब्रांचच्या टीमने अत्यंत कौशल्यपूर्वक आणि मेहनतीने हा तपास केलेला आहे आता यामध्ये पुढे त्यांच्यावरती इतर काही मोठ्या कारवाई जसे काही मोका वगैरे लागतो का ते देखील आम्ही पाहत आहोत मोठ्या स्टार होती एक